पत्रकारांनी समाज जागृतीसाठी सकारात्मक वृत्तांकन करावे, आमदार संजय सावकारे। पत्रकार अन्यायाविरुद्ध वाचा फोडतो तर अन्यायाने पीडितास न्याय देण्याचा प्रयत्न करतो। तलवारीने जे घडत नाही ते लेखणीने इतिहास घडवला जातो। आजही इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा वृत्तपत्राच्या बातमीवरच जनतेचा अतूट विश्वास आहे आणि म्हणूनच पत्रकारांनी टीका न करता सकारात्मक वृत्तांकन करावे असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले आहे। आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी आमदार सावकारे बोलत होते। समाज जागृतीसाठी सकारात्मक विचारांची गरज असून यात पत्रकारांनी जागरूक राहत लोकशाहीचा चौथा खांब म्हणून बघितला जाणारा पत्रकार न्याय मिळवून देईल ही सामान्य माणसाला अपेक्षा असते। कित्येक पत्रकारांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याचे उदाहरण पाहण्यात असल्याचंही ते म्हणालेत। प्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी विलास भटकर, पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील ऍडव्होकेट नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, शहर अध्यक्ष प्रेम परदेशी, भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट तुषार पाटील, युवराज लोणारी, राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे आदि मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यासह पत्रकारांच्या परिवारातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। दरम्यान उपस्थित मान्यवरांचा शहर पत्रकार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट नितीन खरे यांचे पत्रकारिता, वकिली व्यवसाय व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट काम लक्षात घेऊन शहर पत्रकार संस्थेतर्फे त्यांना विशेष मानपत्र देऊन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते गौरवण्यात आले। पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, समाज कार्य पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार, वृत्तपत्र एजंट यांना पुरस्कार देऊन पत्रकारांचे तसेच समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला नारी शक्ती यांनाही प्रमाणपत्र व लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले। पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमास आमंत्रित प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, पालिका मुख्याधिकारी संदीप चित्रवार, कोरोना योद्धा पिंटू कोठारी यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहण्याचे टाळले असल्याचंही दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ।